नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. बघूया आजचा स्टारचा वार आणि एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. सातगाव फाट्यावर 3 वाहनांमध्ये धडक, या घटनेमुळे चक्का जाम. माजी मंत्री रणजित देशमुख यांनी स्वतःच्याच मुलाविरुद्ध केली पोलिसात तक्रार. बातम्या सविस्तररित्या. सातगाव फाट्यावर आज सायंकाळी 4 वाजता 3 वाहनांमध्ये धडक झाली. यामध्ये एक ट्रक, एक डस्टर आणि एक टाटा इंडिका उपस्थित होता. पोलीस प्रशासनाने सांगितले आहे की यामध्ये कुठलीही जीवित वित्तहानी झालेली नाही आणि पोलीस प्रशासनाने वेळेवर पोहोचून जाण्या येणाऱ्यांसाठी रस्ता मोकळा केलेला आहे. माजी मंत्री रणजित देशमुख यांनी आपल्या लहान मुलाविरुद्ध पोलिसात तक्रार केलेली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांनी स्वतःच्या लहान मुलाविरुद्ध पोलिसात तक्रार केलेली आहे. रणजित देशमुख यांच्या नागपुरातील बीपीओ चौकात बंगल्यावर 2 आणि 3 माळ्यावर त्यांचा लहान मुलगा अमोल देशमुख यांनी अवैधरित्या कब्जा केल्याचे सांगण्यात आलेले आहे. या सगळ्यांचा मानसिक त्रास होत असल्याने पोलिसात तक्रार केल्याचे सांगण्यात आले आहे. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपेक्स न्यूज स्टारचा वार.